बिलोडीओ परिसरामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकरी वर्गांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बिलोडीसह परिसरामध्ये शुक्रवार दिनांक 21 रोजी जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या केळी पपई पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या केळी व पपईच्या बागात जमीनदोस्त झालेले आहे. हातातोंडाशी आलेली केळीचे पीक मुळासकट उपटून पडल्यामुळे शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून योग्य ती मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या पिकांचे वादळी वाऱ्याने नुकसान झाल्याचे समजताच बिलवडी गावचे तलाठी गौस महम्मद लांडगे, ग्रामसेवक अजित माने तसेच बाळासाहेब महिंद पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. जयदीप सदाशिव पाटील, भिलवडी गावातील शेतकरी. माझा गट नंबर आहे 1678. काल संध्याकाळी आमच्या क्षेत्रावरती आणि परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे. त्यात पाऊस आणि वादळी वारं यामुळं परिपक्व झालेलं माझं केळीचं पीक पूर्ण भुईसपाट झालेलं आहे. 1.5 ते 2 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. शासनानं ह्या नुकसानीची थोडीफार दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी अशी माझी इच्छा आहे. तसेच